नमस्कार मित्रांनो, खूप आनंदाची न्यूज आहे. सध्या अलीकडेच खूप व्हायरल आपली लाडकी बहीण योजना चालू होती, परंतु नुकतीच शासनानं आता माझा भाऊ लाडका योजना ही योजना जाहीर केलेली आहे. यामध्ये तरुणांना 10,000 रुपये महिना मिळणार आहे. तर पहा काय प्रोसिजर आहे. माझा लाडका भाऊ योजना 2024, आता यासाठी काय कंडिशन आहे, काय फायदे आहे याचे ते पाहूया. माझा लाडका भाऊ योजना 2024 महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे, आता माझा लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र सरकारची नवीन योजना आहे. तरुण मुलांना शिक्षण घेण्यासाठी इतर कुठल्याही कामासाठी मदत मिळावी त्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. आता या योजनेचे आपल्याला फायदे काय, फायदे पाहूया आपण. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला 10,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. मदत रक्कम शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी वापरात जाऊ जाणार आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या व्यक्तीसाठी ही योजना आहे. त्याच्याकडे पदवी किंवा त्याहून जास्त शिक्षण असणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्यांना बेरोजगार असणे आवश्यक आहे, म्हणजे नोकरी असन तर भेटणार नाही. ठीक आहे, आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे बेरोजगार म्हणजे ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना नाही योजना. आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न ही 1 लाख, जसं आता लाडक्या बहिणीमध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाख दिलं होतं, यामध्ये वार्षिक उत्पन्न 1 लाख असणे आवश्यक आहे, म्हणजे 1 लाखापेक्षा कमी असं आहे. ठीक आहे, तर आता यामध्ये अर्ज कसा करायचा, कोणाला हा फायदा मिळणार आहे पहा. अर्जासाठी महत्त्वाची माहिती म्हणजे या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे फॉर्म भरला जाऊ शकते, म्हणजे जसं आता लाडक्या बहिणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तुम्ही अर्ज करू शकतात, तसंच या लाडक्या भावासाठी सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन असे तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रोजगार सेवा केंद्र किंवा अर्ज तिथं तुम्हाला फॉर्म मिळू शकते ऑफलाईनवाला. ठीक आहे, किंवा त्याची PDFसुद्धा मी तुम्हाला देऊन देईन. आता या लाडक्या भावासाठी कागदपत्र कोणती, अर्ज करायचे तुम्हाला, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहे. सगळ्यात पहिलं तर आधार कार्ड पाहिजे. ठीक आहे, आधार कार्ड, नंतर ITI, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन. म्हणजे पहा, एक तर तुमचा ITI झालेला असला पाहिजे किंवा कोणता ना कोणता तुमच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे किंवा पदवी झाली असेल तरी चालते. याच्यामध्ये सुद्धा कंडिशन आहे, त्या GR मध्ये लिहिलेलं आहे. ITI वाले 6,000, डिप्लोमावाले 8,000 आणि ग्रॅज्युएशनवाले 10,000, म्हणजे असं टोटल 10,000 रुपयाचा त्यानं विषय केलेला आहे. ठीक आहे, नंतर पहा सुशिक्षित बेरोजगार प्रमाणपत्र, आता हे निघून जाईल टायमावर. सुशिक्षित बेरोजगार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला येणं इथं कंपल्सरी केलेलं आहे. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला. ठीक आहे, आणखी ही आजची एकदम नवीन महत्त्वाची माहिती होती. ही योजना अजूनही नवीनच आहे, काय आत्ताच आजच ही योजना जाहीर झालेली आहे. ही योजना अजूनही नवीन आहे, काही नियम आणि अटीमध्ये यामध्ये बदल होऊ शकते, तरी कोणं गडबड करू नका. सध्या माहिती फक्त लक्षात ठेवा आणि फक्त तयार राहा. नियम आणि अटीमध्ये बदल होऊ शकतो, त्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला